नमस्कार, आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत पनीरची अतिशय टेस्टी आणि झटपट तयार होणारी भाजी। त्यासाठी या इथं मी एका कढईमध्ये फोडणीकरता तेल घातलेलं आहे। तेल गरम झालेलं आहे, यामध्ये लगेचच आपण अद्रक आणि लसणाची पेस्ट घालूयात। त्याचबरोबर काही कढीपत्त्याची पाने देखील घालत आहे। अद्रक लसूण आपण व्यवस्थित असा या तेलामध्ये परतून घ्यायचा आहे। आज आपण ही पनीरची भाजी अतिशय झटपट तयार होणारी बनवत आहोत आणि खाण्यासाठी तर अतिशय टेस्टी लागते, त्याचबरोबर मसालेदार लागते। विशेष म्हणजे ही पनीरची भाजी तुम्ही टिफिनसाठी देखील नेऊ शकता, अशा प्रकारची आहे। अद्रक लसूण व्यवस्थित तळसलेलं आहे। आता यामध्ये मी एक मीडियम साईजचा बारीक चिरलेला कांदा घालते। कांदा देखील आपण व्यवस्थित असा या तेलामध्ये तळून घ्यायचा आहे सोनेरी रंगावरती। या पद्धतीने पनीरची भाजी केली तर लहान मुलांना फार आवडते। जर का तुमची लहान मुलं पनीर खात असतील तर त्यांना तुम्ही या पद्धतीने ही पनीरची भाजी करून नक्की द्या, टिफिनसाठी त्यांना फार आवडेल। हे पहा, कांदा मी व्यवस्थित तळलेला आहे। आता यामध्ये मी टोमॅटो घालते, बारीक चिरलेला टोमॅटो आहे हा। टोमॅटो देखील आपण अगदी मऊसर होईपर्यंत तळून घेऊयात। सकाळ सकाळ टिफिनची फार गहे असते, अशामध्येच भाजीला काय बनवावं असा भी प्रश्न असतो आणि अशा वेळेस आपण पनीर आणून ही भाजी करू शकतो। आणि पनीरची भाजी बनवायची म्हटलं तर थोडासा वेळ जास्त लागतो, पण अशा पद्धतीने जर तुम्ही ही भाजी बनवली तर अतिशय झटपट तयार होते। आता यामध्ये काही सुके मसाले घालूयात। यामध्ये मी धना पावडर घालत आहे, थोडीशी हळद घालायची आहे, लाल मिर्च पावडर घालायची आहे। तुमची भाजी किती आहे त्यानुसार तुम्ही हे सर्व मसाले कमी जास्त करू शकता। थोडासा गोडा मसाला घातलेला आहे आणि कुठलाही पनीर मसाला तुम्ही यामध्ये वापरू शकता। माझ्याकडे पनीर टिक्का मसाला होता, तो मी या ठिकाणी वापरत आहे। हे मसाले आपण व्यवस्थित असे परतून घेऊयात। हे पहा या पद्धतीने। आता यामध्ये मी कट करून घेतलेला पनीर घालते। इथं तुम्ही पाहू शकता हा पनीर मी पीसेसमध्ये कट केलेला आहे। चवीनुसार मीठ घालायचं आहे। बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे। हे आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात। या ठिकाणी आपल्याला पनीर तळून घेण्याची देखील आवश्यकता नाही। यामध्ये आपल्याला पाण्याचा देखील वापर करायचा नाही। पाण्याचा वापर न करता आपण ही सुकी पनीरची भाजी बनवत आहोत। तर याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि साधारणपणे 3 ते 4 मिनिट किंवा 5 मिनिटांपर्यंत तुम्ही ही भाजी लो फ्लेमवरती वाफवून घेऊ शकता। हे पहा, मी ही भाजी वाफवून घेतलेली आहे आणि अगदी मसालेदार आणि कलर पण अप्रतिम आलेला आहे ह्या भाजीला। एकदा मिक्स करायचे आहे आणि सर्व करण्यासाठी ही भाजी तयार आहे। तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा। हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।